हे बघ पोरा, असं तर लगीन म्हणार नाहीच. पण तुमची पोरगी अडकली आहे म्हणून एक रस्ता सांगते. इलाशी समजूत कशी काढायची ते बघते मी. खरच? खरच तुम्ही बोलाल त्यांच्याशी? बोलीन. मामाच्या वतीने मी माफी मागायला तयार आहे त्यांची. पण आर्या आणि रोहनच्या लग्नाला तुम्ही त्यांचा होकार मिळवून द्या. हवं तर मी त्यांचे पायही धरायला तयार आहे. पण प्लीज तुम्ही बोला एकदा त्यांच्याशी. पाय तर धरावे लागणारच र, काही इलाज नाही, पाय धरावे लागणार. पण ते तुला नाही, तुझ्या मामाला. बाजी काय काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? आणि मी कसं करणार? म्हणजे मामाला मी काय समजू? मी म्हणालो ना, मी तयार आहे त्यांचे पाय धरायला, मी माफी मागायला तयार आहे. पण मामा, तुम्ही प्लीज बाहेर बोलवा ना त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. विलासजी, विलासजी, विलासजी प्लीज दार उघडा ना. विलासजी ऐका ना माझं. विलासजी हवं तर मामाच्या वतीने मी माफी मागतो तुमची, पण तुम्ही आर्याला नका ना शिक्षा देऊ. विलासजी प्लीज ऐकून घ्या ना माझं, मी काय सांगतोय ते. ए पोरा, अरे तू माफी मागून काय उपयोग आहे? हे बघ, ज्याची करणी त्यानंच भरावं का नाही? ये इकडे ये असा. मी काही तुला जगा वेगळं सांगत नाही रे. अरे लग्नातले जे रीतीरिवाज आहेत, पद्धती आहेत, मानपान आहेत, तेच बोलत होते मी तुझ्याशी. म्हणजे नक्की काय करायचं? जास्त काही नाही रे. हे बघ, व्यायाचे आणि नवऱ्या मुलाचे दूध पाण्यानं पाय धुवायचे आणि मग त्यातलं पाणी थोडस आपल्या डोसक्यावर शिंताडून घ्यायचं आणि अंगावरच्या उपरण्यानं पाय पुसायचं. आणि हा व्यायाला म्हणजे माझ्या इलासला मानाचा फेटा बांधायचा. सौताच्या पोरीसाठी एवढं तर करू शकतो का नाही तुझा मामा? अरे व्यायाला नवऱ्या मुलाला एवढा तर मान द्यायला पाहिजेच का नाही? हा डोसक्यात शिरतय ना हे असं सगळं करायचं? पद्धत आहे. अरे रीतिरिवाजच आहेत. नाही आता हे समद रीतिरिवाज बंद झालेत. पण काय आहे ना, आम्हाला समजा रीतिरिवाजानं करायचंय. हे समज जर मान्य असल तरच हे लगीन होईल, नाही तर नाही. काय करू? एकीकडे बहिणीचं आयुष्य पणाला लागलंय, तर दुसरीकडे माझ्या मामाचा सन्मान. गेलेला सन्मान पुन्हा मिळवता येतो, पण निसटलेलं आयुष्य? नाही नाही, आर्यासाठी मला यांच्या सगळ्या अटी मान्य कराव्याच लागतील. निघा,
जावा तुम्ही तुमच्या घरला. नाही इलाशी बोलून बघते मी. आता ह्या समध्या अटी ऐकल्यावर तरी इलास रोवण्याचं लगीन तुमच्या पोरीशी लावून देतो काय बघूया. जावा तुम्ही तुमच्या घरला. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य मान्य. धाडा कुठल्याच अटी मान्य नाही करणार. अरे आत्ता आपल्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आपण जर का आत्ता निर्णय नाही घेतला तर खूप उशीर होईल आणि परिस्थिती आणखीनच बिघडेल. ट्रस्ट मी. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही म्हणाल तसंच होईल हा माझा शब्द आहे. फक्त प्लीज जरा तुम्ही त्यांना बाहेर बोलवा. बोलीन की तर मग मला बी हे लगीन मान्य आहे. काय खरच जाऊन सांग तुझ्या मामाला इलास पाटील तयार आहे लग्नाला. तुम्ही खरच तयार आहात लग्नाला? वय पण आईनं सांगितलेल्या सगळ्या अट्टी मान्य असल्या तरच. तुझ्या मामानं माझ आणि रोहनचं पाय धुवून त्याचं पाणी डोक्यावशी पाडलं पाहिजे. रोहण्याला जावाय म्हणून आणि मला इवाय म्हणून सगळा मान मिळाला पाहिजे. मी शब्द देतो तुम्हाला तुमच्या मानपानात कसलीच उणीव राहणार नाही. ए रोवण्या अरे बघतोस काय बापाकडं. चुकलं म्हणा बाच्या पाया पड. सॉरी बाबा चुकलो मी. तुम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या मला. पण मला कळलं आजही मी तुमचा बछडा आहे. आजही तुमचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरच आहे. म्हणूनच एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही लग्नाला तयार होताय. थँक्यू बाबा. आय लव यू. सॉरी ना बाबा. ए बछड्या उठ. सपान आणि भरोसा मोडतो तेव्हा त्याचा आवाज होत नाही. जखम लय खोल असते. तू माझा भरोसा मोडलास पण माझ एक सपान तू पूर्ण करू शकतोस. म्हणून आता मी सांगेल तसं वागायचं. काय वय
तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, येतो राहून लगीन तुझं ह्या पोरीशी. हा विलाशी धन्यवाद. आता आम्हाला निघायला पाहिजे, कारण माझी आई हॉस्पिटलमध्ये आणि मला त्याचंही टेन्शन आहे. सो आम्ही अरे हो कल्याणी मॅडम आजारी आहेत ना. अगं उमे मग तू जा की यांच्या बरोबर, त्यांच्या तब्येतीची विचारपूस पण कर. आणि ह्या लग्नाची आनंदाची बातमी आपल्या खानदानाच्या वतीनं तू त्यांना दे. हाय जा. आजतागायत आयुष्यातले मोठ्यात मोठे प्रॉब्लेम सुद्धा असे चुटकीसारखे उडवून लावलेले आहेत. तुला तर माहितीच आहे दरवेळेला सोबत होतीच माझ्या, पण आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की हे असलं काहीतरी मला फेस करायला लागेल म्हणून. पण यावेळेला आपल्या समोर असा एक माणूस उभा आहे की ज्याला ज्याला काहीच स्टँडर्ड नाही आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. व्हेरी गुड, चांगली इम्प्रूव्हमेंट आहे ना. डॉक्टर डिस्चार्ज कधी मिळेल? उद्याच देतो. थँक्यू. हे बघा कोणतंही टेन्शन घेऊ नका, आराम करा. आणि हो घरी गेल्यानंतर काही औषधं घ्यायची आहेत, ती औषधं मी लिहून देतो. हो चल. ठीक आहे येतो. थँक्यू डॉक्टर. चल हे एक बरं झालं की उद्या डिस्चार्ज तरी मिळतो. तर या सगळ्या याच्यामध्ये मत तरी कशी झाली तुझी? खर तर तुला मामा प्लीज. आई तुला भेटायला आलाय. नमस्कार, मी उमा पाटील, रोहन पाटीलची आई. एक चांगली बातमी त्याला आली आहे बघा. आता कसली चांगली बातमी असणार आहे आमच्या आयुष्यात? अ
रोहनच्या बाबांनी लग्नाला होकार दिला. असा कसा तयार झाला विलास आणि माझी पिलू विलास पाटलाची सून? काय सुरू होणार आहे आता कोणच ठाऊक. आता आपल्याला लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. तुमच्या घरातलं पहिलं लग्न आहे, आमचा तर एकुलता एक मुलगा आहे. आणि बाकी सगळं तर तुम्हाला ठाऊकच आहे. लग्न लवकरात लवकर झालं तर बरं होईल बघा. काय केलंय हे आर्याने? जी मला डोळ्यासमोर नकोय ती नात्यात येते माझ्या. तुम्ही आता विश्रांती घ्या, मी एवढं सांगायला आले होते बघा. तुम्हाला बरं वाटलं की येईन की भेटायला? अहो आला आलात आणि लगेच निघालात. नको, आता निघते बघा मी. आता तर काय येणं जाणं बोलणं चालणं होतच राहील ना. शौनक, रोहनच्या आईला जरा सोडून ये. काळजी घ्या. चला, केवढं मोठं संकट टायलं. नामुष्की झाली असती नाहीतर. माझा तर विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. राजन, हे बघ, आता बाकी सगळा विचार सोडून दे. रोहनच्या आईने स्वतः येऊन सांगितलंय ना, आता तू सुद्धा या लग्नाला होकार दे. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.